शिवलीला बाळासाहेब पाटील रामकृष्ण हरी मी आणि वक्तपरायण कुमारी शिवलीला बाळासाहेब पाटील येते बिग बॉसच्या घरात बार्शी सोलापूर जिल्हा या गावावरनं भगवंताचा आशीर्वाद घेत आणि वारकरी संप्रदायाचा वारसा पुढं चालवण्यासाठी युवा कीर्तनकार ही पदवी लावून कीर्तन या क्षेत्रामध्ये कार्यरत राहून कीर्तनाची एक वेगळी परंपरा दाखवायला कीर्तन नेमकं काय कीर्तनकार नेमका काय हे लोकांना दाखवून द्यायला आणि बिग बॉसच्या घरात फक्त भांडणंच नव्हे तर संप्रदायाची माणसं सुद्धा राहू शकतात हे दाखवून देण्यासाठी लोकांचा विचार दृष्टिकोन बदलण्यासाठी मी येते रामकृष्णारी जय शिवराय जय शंभूराज ते रियालिटी शो पण आहे कीर्तनकार म्हणून वावरत असताना रियालिटी शो मध्ये जाणं हा सगळ्यात मोठा टास्क आमच्यासाठी आहे कारण बिग बॉसचं घर म्हटलं की भांडण आणि भांडण म्हणजे अध्यात्माच्या एकदम विरुद्ध बाजू पण आमचे तुकोबाराय सांगतात आम्ही जेव्हा प्रेमळ असू तेव्हा अंगाची लंगोटीसुद्धा जीवू पण जेव्हा रागात असू तेव्हा नाथाळाच्या माती काठीसुद्धा आणू आणि हेच दाखवून द्यायला हाच दृष्टिकोन बदलायला की एक सुशिक्षित मुलगी सुसंस्कृत असू शकते अध्यात्मात असू शकते कीर्तनकार असू शकते आणि कीर्तनकार असणारा व्यक्तीसुद्धा आपलं मत ठामपणे मांडू शकतो प्रत्येक रियालिटी शोकडे बघताना प्रत्येकाने निगेटिव्ह बाजूने न बघता पॉझिटिव्ह दृष्टिकोन दाखवून देण्यासाठी आज तागायत मी बिग बॉस हा शो फॉलो करत आले आहे आणि माझ्या आवडीसाठी आणि लोकांच्या मत बदलण्यासाठी मी येणार आहे पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात okay. तुमच्याकडे शंभर दिवस मोबाईल नसणार सोशल मीडिया नसणार तर तुम्ही करणार या आता हल्ली आपल्याला मोबाईलची खूप सवय झाली आहे वगैरे काही असेल तरी आपण मोबाईल वगैरे तुमच्या बाजूला मोबाईल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नसणार तुम्ही करणार या मोबाईल नसताना सुद्धा घरामध्ये ऍडजस्ट करणं सगळ्यात मोठा टास्क आहे पण मोबाईल नसताना ॲडजस्ट कसं करायचं हे आम्हाला माहीत आहे कारण आपल्या एका वेगळ्या स्वभावाच्या जोरावर आपल्या नेचरच्या जोरावर आपल्या नेतृत्वाच्या जोरावर आपण त्या घरामध्ये राहणार आहेत विदाऊट सोशल मीडिया विदाऊट टेलिव्हिजन आणि विदाऊट आपल्या लोकांचा संबंध हे राहणं स्वतःसाठी सुद्धा सगळ्यात मोठी शक्ती असणार आहे आणि तेच आम्ही स्वतःला ओळखण्यासाठी मी स्वतः स्वतःला ओळखण्यासाठी एक टास्क म्हणून या गोष्टीला घेणार आहे ताई तुमच्या कुटुंबाची प्रतिक्रिया कशी होती जेव्हा तुम्ही सांगितलं की मी बिग बॉसच्या घरी मध्ये मी जाणार आहे वगैरे तर तुम्ही घरातल्यांनी काय होतं एक्सायटेड होते कसे होते, होते? काय प्रतिक्रिया होती त्यांची माझ्या घरातल्यांची प्रतिक्रिया म्हणाल तर घरांच्या जेवढे काही घरातले माझे व्यक्तिमत्व आहेत ते सगळे सांप्रदायिक आहेत आई बाबा सामान्य कुटुंबातले आहेत आणि त्याच्यामुळं बिग बॉसच्या घरात जाणार याच्यासाठी सगळ्यांचा विरोध होता की कि आपण एक कीर्तनकार आहेत आपण एक अध्यात्मधे वाढलेली माणसं आहेत हजार लोकं समोर बसून ऐकतात आपल्याला पाहतात मग त्यांच्यासमोर प्रेझेंट होताना त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करताना किती मोठ्या गोष्टींना सामोरं जावं लागेल पण तेव्हा हे सगळं करत असताना मी एक वाक्य मनात ठेवलं किस्मत बी हिंमत काही साथ देते हे आणि जेव्हा हिंमत असेल तेव्हा किस्मत बदलायची ताकद आपल्यामध्ये असते आणि तेच बदलण्यासाठी घडवण्यासाठी मी हा मार्ग निवडलाय तुम्हाला कोणते सल्ले दिले जेव्हा तुम्ही सांगले की बाबा असं करू नकोस तसं करू नकोस लोक असतील तशी असतील तुम्हाला काहीतरी सल्ले दिले असतील त्यांनी बिग बॉसच्या घरात जाण्या अगोदर घरच्यांनी भरपूर सल्ले दिले सल्ले देत असताना हे सुद्धा सल्ले होते की आपण बोलतोय कधी कधी आपल्या रागावर आपला कंट्रोल नसतो मग तिथं गेल्यानंतर व्यवस्थित बोललं पाहिजे व्यवस्थित वागलं पाहिजे पण मला एवढंच म्हणायचं आहे जर आपला आपल्यावर कंट्रोल नसेल किंवा स्वतःवर विश्वास नसेल तर माणूस पुढे जाऊ शकत नाही आणि माझा माझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास आहे आणि तोच विश्वास सोबत घेऊन मी पुढे जाणार आहे बिग बॉसने घरी एखादी कुठली व्यक्ती या तुम्ही एखादी वस्तू तुम्ही घेऊन कोणती असेल आणि का जर बिग बॉसने मला अशी परमिशन दिली की एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट मी सोबत घेऊन जाईल तर मी माझ्या सोबत ग्रंथांना घेऊन जाईल कारण ग्रंथ हे माझ्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं कार्य करतात तुमची घराविषयीची कल्पना कशी असते तुम्ही आधी दोन सीजन बिग बॉसचे बघितले घर कसं होतं की घरामध्ये विशिष्ट प्रकारचे पैठणी साड्या होत्या वगैरे आता तुम्हाला अशीच एक कल्पना आली असेल की कसं असेल बिग बॉस कर तुम्हाला काय वाटतं काय काय घरामध्ये आर्किटेक्चर चेंज वगैरे झाले असतील वगैरे दोन दोन सीजन बघितल्यानंतर कसं असेल तुम्हाला असं वाटतं की असं असेल बिग बॉसचं घर असं मी इमॅजिन करते बिग बॉसच्या घराविषयी कल्पना तर भरपूर आहेत इमॅजिनेशन पण भरपूर आहेत पण मला असं वाटतं की यावर्षी सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये पारंपरिक पद्धतीने वारसा जपला असेल जसं गेल्या दोनही सीजन मध्ये तीनही सीजन मध्ये तुळशी दारामध्ये होती ती तुळस कंटिन्यू ठेवली असेल आणि लोकांच्या विचारानुसार घराचं जे बांधकाम असेल किंवा घराचं जे एकूण राहणीमान असेल ते अर्थात वेगवेगळ्या वेग माणसांसारखं वेगवेगळ्या पद्धतीचं असेल असं मला वाटतंय तुमचं इतर सदस्यांबरोबर तुमचं इक्वेशन कसं असेल की जसे ते वागतील तसं मी वागणार की नाही मी सगळ्यांबरोबर व्यवस्थितच वागणार की तुमच्या कीर्तनाने तुम्ही त्यांना म्हणजे काय सांगाल वगैरे असं बिग बॉसच्या घरातली लोकांशी वागणं म्हणाल तर आपण कोणावर आपले विचार लादू शकत नाही सांगू शकतो तर मीही तेच करणार विचार लादणार नाही सांगणार आणि जशाला तसं हेही समीकरण कुठेतरी लागू होतं आणि प्रेमळ समीकरणसुद्धा लागू होतं हे प्रत्येक त्या वेळेच्या सिच्युएशनवर त्या परिस्थितीवर अवलंबून असेल तुमचा एक स्ट्रॉंग जो तुम्हाला घरी करण्यासाठी मदत करेल माझा सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पॉईंट म्हणजे माझा स्वभाव आणि माझे विचार याच्या जोरावरच मी घरामध्ये नेतृत्व वगैरे आणि एखादं की तुम्हाला असं वाटतं की हा मला थोडं प्रॉब्लेम होईल घरात जाऊन मग तुमचा असा स्वभाव वगैरे काय असेल सगळ्यांचाच विचार केला घरामध्ये जाऊन स्वभावाचा विचार केला तर आम्हाला सगळ्यांनाच किंवा मला स्वतःला लोकांना सांगायची फार सवय सा आहे आणि लोक पुढचे ऐकून घेतात तर या घरामध्ये तसं होणार नाही लोक ऐकून घेणार नाहीत त्या गोष्टीचा त्रास होणार प्रत्येकाचं एक वेगळं वेगळं मत असणार त्या गोष्टी ॲक्सेप्ट कराव्या लागणार आणि फक्त स्वतःचेच विचार मांडून नाही तर लोकांचं ऐकून घेऊन जगण्याचा एक वेगळा अनुभव मिळेल तुमची घरासाठी रणनीती कशी असेल की तुम्ही कसे घरी सर्वाईव्ह कराल टास्क जास्त खेळाल की कोणा कुठल्या ग्रुपमध्ये जाऊन तुम्ही हे व्हाल खेळाल की तुम्ही इंडिव्हिज्युअल खेळाल की सगळ्यां सगळ्यांमध्ये एकदम स्ट्रॉंग राहून तुम्ही पूर्ण हे कराल की कसे सर्वाईव्ह कराल तुम्ही घराचं शंभर दिवस घरामध्ये शंभर दिवस सर्वाईव्ह करताना सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या विचारांची साथ सोडणार नाही कुणी कसं आहे असो मी माझ्या मतांवर माझ्या नीतिमत्तेवर ठाम असेल माझी निष्ठा वेगळी असणार आहे निष्ठा म्हणायला गेलात तर जी गोष्ट माझ्यासाठी योग्य आहे ती माझ्यासाठी कायम योग्य असणार आहे आणि मी तो पुढच्याला सांगून सांगायचा प्रयत्न करेल आणि सर्वाईव्ह करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन तर अर्थात चालणार आहे आणि त्याच्याबरोबर स्वतःचं मत किंवा स्वतःच्या ज्या गोष्टी आहेत त्या कधीच सोडणार नाही तुम्हाला एक न आवडणारं काम जे तुम्हाला आता बिग बॉसच्या घरी जाऊन करायला लागतं आणि बिग बॉसच्या घरामध्ये सगळी कुठलेही काम कधी कोणाला सांगतायत सांगता येत नाही तुम्हाला जे काम तुम्हाला घरात आवडत नाही पण तुम्हाला बिग बॉसच्या घरी जाऊन करा करायला सांगतील कुठलंही काम आहे तुम्हाला जे घरी आवडत नाही पण तुम्हाला ते बिग बॉस मध्ये करायला लागेल तसं घरामध्ये न आवडणार काम म्हटलं तर आम्ही घरची काम कधी जास्त केली नाहीयेत उदाहरणार्थ भांडी घासणं म्हणा किंवा स्वयंपाक करणं म्हणा कायम कार्यक्रमामध्ये असल्यामुळे तर ते काम न आवडीचं असं काही नाही पण सगळ्याच गोष्टी करताना जड जातील स्वतःला चर्चेमध्ये ठेवण्यासाठी काय स्वतःला घरामध्ये चर्चेत ठेवण्यासाठी नाही पण लोकांच्या मनात ठेवण्यासाठी माझ्या स्वभावामध्ये आणि माझ्या विचारांमध्ये होईल तेवढी प्रगती करत राहील मी जर घरामध्ये कधी नॉमिनेट झाले तर अर्थात तुम्ही सगळे मला सपोर्ट करणार याचा विश्वास मला आहे पण त्याच विश्वासाला साथ देत तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट करावं भरभरून वोट करावं माझ्या विचारांना माझ्या वागण्याला सपोर्ट करत माझ्या मार्गाने चालणाऱ्या माणसालासुद्धा कुठेतरी पुढे जाण्याचा मार्ग सापडावा यासाठी सर्व जनतेनं मला वोट करावं ही नम्र विनंती रामकृष्णारी जय शिवराय जय शंभूराजे